नमस्कार मंडळी, वीना वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टामध्ये मी निखिल सैंदाणे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्या ट्रॅव्हल कट्ट्यावर असणारे शार्दुल पेंढारकर. शार्दुल हा वीना वर्ल्डचा टूर मॅनेजर आहे आणि त्याने नेपाळमध्ये आपल्या टूर कंडक्ट केलेल्या आहेत. तर सर्वप्रथम शार्दुल, तुझं या ट्रॅव्हल कट्ट्यावर मनापूर्वक स्वागत. हॅलो निखिल, यस, तर आज आपल्या गप्पांचा विषय असणार आहे नेपाळ आणि नेपाळमध्ये असलेले वेगवेगळे डेस्टिनेशन्स, तिथले असलेले असणारे धार्मिक स्थळ, तिथलं असणारं नैसर्गिक सौंदर्य. तर सुरुवात करताना मला हे विचारायचंय की नेपाळ बद्दल काय सांगशील, कसं इंट्रोड्यूस करशील? निखिल सर्वप्रथम धन्यवाद की आपण हे पॉडकास्ट करत आहोत. तर नेपाळ भारताला लागून असेलच देश आहे, परंतु या नेपाळबद्दल त्या मानाने आपल्याला खूप कमी माहिती आहे, किंवा आपण नेपाळबद्दल एक भारतात येणारे लोक ह्याच्याबद्दल, नेपाळी लोक ह्याच्याबद्दल आपण ऐकून असतो. परंतु नेपाळ हा खूप सुंदर असा देश आहे. नेपाळबद्दल सुरुवात अशी करतो मी, ज्ञानभूमी पहाडभूमी तराई पहाड हिमालय अखंड प्यारो मातृभूमी हम्रो नेपाळ, असं ज्या नेपाळबद्दल तिथले लोक म्हणतात, राष्ट्रगीत नेपाळचं यामध्ये म्हणलं जातं, ज्ञानभूमी शांतभूमी म्हणजे काय तर ज्ञानाची भूमी आहे. खूप सारे मोठे मोठे साहित्यिक असतील, अभ्यासू लोक या नेपाळमध्ये झाले आहेत. शांतभूमी आहे कारण की मुळात ध्यान धारणा करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी या नेपाळमध्ये लोक भरपूर येतात. तराई पहाड हिमाल, आता यामध्ये तीन पहाड मध्ये नेपाळ हा डिवाइड झालेला आहे. तराई एरिया जो भारताला लागून जो सगळा भाग आहे त्याला तराई एरिया म्हणतात. या भागाचा शेतीसाठी खूप मोठा वाटा आहे नेपाळच्या अर्थव्यवस्थेमध्ये. पहाडी भाग म्हणजे ज्याला आपण बर्फ नसलेला भाग आपण म्हणू शकतो, की आपला सह्याद्री कसा आहे त्यासारखाच हा पहाडी भाग आहे. आणि हिमाल हा जो भाग आहे, सगळ्या हिमालय प्रदेश जो आहे नेपाळमधला, हा जो जगाला वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करणारा सगळा हिमालय भाग आहे, हा नेपाळचा आहे. अशा तीन भागामध्ये नेपाळ आपल्याला बघायला मिळतं. तसं तीन टप्प्यामध्ये सुद्धा नेपाळ बघता येतं. म्हणजे काय तर नेपाळ हे ऍडव्हेंचर गोष्टीसाठी लोक बघायला येतात. नेपाळ हे ट्रेकिंगसाठी खूप फेमस आहे. म्हणजे आपण ऐकतो हिमालय मधला सगळ्यात उंच असा पर्वत एव्हरेस्ट असेल, अन्नपूर्णा असेल, किंवा मार्शेंदीज रिव्हर मधला मोठे मोठे असे पर्वतरांगा असतील, ज्या हिमालय पर्वतरांगा चढण्यासाठी खूप सारे फॉरेनर्स, इंडियन्स लोक हे ट्रेकिंग करण्यासाठी येतात. कांचनजंगा सुद्धा नेपाळ आणि भारताच्या सीमेवरच आहे. असे अनेक पर्यटक हे फक्त आणि फक्त ऍडव्हेंचर गोष्टी करण्यासाठी नेपाळ येतात. दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक पर्यटनासाठी, ज्यामध्ये आपण ऐकून आहोत पशुपतीनाथ, पशुपतीनाथच्या दर्शनासाठी लोक येतात. त्याचप्रमाणे विंध्यवासिनी माता असेल, बराई माता असेल, किंवा जनकपूर असेल, सीतामातेचं मंदिर असेल, किंवा याचप्रमाणे अनेक देवी देवतांसाठी हे नेपाळ फेमस आहे. नेपाळमध्ये हिंदू देवदेवतांचं अनेक अनन्य साधारण महत्व आहे. अनेक 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे अनेक लोक धार्मिक कारणासाठी नेपाळ बघत असतात. त्याचप्रमाणे लुंबिनी आहे, गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे, असे अनेक कारणासाठी लोक हे बघत असतात. त्याचप्रमाणे तिसरा पट्टा तो जनरल, जे लोकांना धार्मिक पण थोडंसं हवं आहे आणि ऍडव्हेंचर पण थोडंसं हवं आहे, ती लोक चितवन, पोखरा, काठमांडू असं नॉर्मली भक्तपूर दरबार स्क्वेअर, काठमांडू दरबार स्क्वेअर असे दरबार स्क्वेअर बघतात, किंवा चितवन असं. तीन टप्प्यात लोक नॉर्मली येतात, म्हणजे धार्मिक, जनरल आणि ऍडव्हेंचर, तीन भागामध्ये नेपाळ बघू शकतात. त्यामुळे नेपाळ हा विविधपूर्ण आणि पर्यटनाला नेहमीच आकर्षित करणारा देश राहिलेला आहे. तर खूप छान वाटलं हे ऐकून की नेपाळमध्ये एवढे वेगवेगळे प्रकार आहेत जिथे आपण हे पर्यटन करू शकतोय. आपण वन बाय वन या सगळ्या गोष्टींकडे जाऊया. खरं तर मला इंटरेस्टिंग जो पार्ट वाटला तू जे सांगताना, पहिलीच गोष्ट की ती म्हणजे की नेपाळ मधलं हे जे पर्यटन आहे ते तीन वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. तर याबद्दल जरा विस्तृत सांगशील आम्हाला आणि आमच्या दर्शकांना. तर मुळात म्हणजे काय की जो धार्मिक पार्ट आपण सगळ्यात पहिले बघूया, कारण भारतातून पर्यटक हे स्पेसिफिकली धार्मिक कारणासाठी जात असतात. यामधलं आपण बघू शकतो की नेपाळमध्ये खूप वैविध्यपूर्ण कला संपन्न किंवा आपण आर्किटेक्चर असलेली अशी मंदिरं आहेत, तर ते आर्किटेक्चर बघण्यासाठी लोक जातात. दरबार स्क्वेअर आपण ऐकून असू, काठमांडू दरबार स्क्वेअर, भक्तपूर दरबार स्क्वेअर. एक महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तपूर दरबार स्क्वेअर जो आहे, या भक्तपूर दरबार स्क्वेअर मध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. नेपाळचे जे राजे होते हे नेपाळचे राजे तुळजाभवानीचे भक्त होते. म्हणजे आपण तुळजापूर आपल्या महाराष्ट्रातले कुलदेवी आहे, मोठे देवस्थान आहे, ह्याच देवीचं एक स्वरूप हे नेपाळमध्ये सुद्धा आहे. सो असे तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानी तलेजू माता असं तिकडे म्हणलं जातं. विंध्यवासिनी मातेचं मंदिर आहे, मनोकामना माता आहे. मनोकामना माता म्हणजे नेपाळी लोकांसाठी देवीचं स्वरूप जे असतं, म्हणजे आपल्याकडे अंबा माता आहे, तुळजाभवानी, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मनोकामना मातेचं खूप सुंदर असं मंदिर आहे, जे डोंगराच्या एकदम उंचावर आहे. आणि या डोंगरावर जाण्यासाठी रोपवेचा आपल्याला सहारा घ्यायला लागतो, रोपवेच्या माध्यमातून आपल्याला वर जायला लागतं. तर त्या रोपवेमध्ये बसण्याचा आनंद घेत लोक जेव्हा मनोकामना मातेच्या डोंगरावर पोहोचतात तेव्हा तो जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. त्याचप्रमाणे बराई मातेचं मंदिर आहे. बराई मातेचं मंदिर हे चारों बाजूनी पाणी आणि पाण्याच्या मध्ये मंदिर
असं असणारे बराई मातेचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आपण पशुपतीनाथ बद्दल ऐकतो, 12 ज्योतिर्लिंग आहे, यातलं एक अर्ध ज्योतिर्लिंग हे पशुपतीनाथाचं आहे, त्यासाठी लोक स्पेसिफिकली येतात. यामध्ये आपण सोडलं तर ऍडव्हेंचर गोष्टीसाठी लोक येत असतात. ऍडव्हेंचर गोष्टीमध्ये यामध्ये पोखरा हे जे शहर आहे, हे पोखरा शहराला क्विन्स्टॉन ऑफ आशिया म्हणलं जातं. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी ऍडव्हेंचर गोष्टी करण्यासाठी अनेक ऑप्शन्स आपल्याकडे असतात, ज्यामध्ये पॅराग्लायडिंग असेल, अल्ट्रालाईट फ्लाईट असेल, बंजी जम्पिंग असेल, स्काय डायव्हिंग असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला पोखरामध्ये करता येतात. आणि स्पेसिफिकली खूप सारे विदेशी पर्यटक, फॉरेनर पर्यटक हे स्पेसिफिकली त्या गोष्टी करण्यासाठी पोखराला येतात. आणि भारतातून सुद्धा ज्यांना या गोष्टीबद्दल माहिती आहे, या गोष्टीबद्दल ज्यांना करायला इंटरेस्टेड असतात, हे सर्व लोक पोखराला स्पेसिफिकली राहिले जातात. आणि पोखरा हे शहर जे आहे ते खूप छान निसर्गरम्य असं ठिकाण आहे. या ठिकाणी पीस पॅगोडा सुद्धा आहे, ज्या ठिकाणी डोंगराच्या वर शांत असं पगोडा असल्यामुळे छान असं तुम्हाला ध्यान दळणार, मेडिटेशन करण्यासाठी जागा सुद्धा आहे. त्याचप्रमाणे सारंगकोट नावाचा एक डोंगर आहे, या ठिकाणावरून जसं आपण म्हणतो की लोक स्पेसिफिकली सनराईज अँड सनसेट याबद्दल खूप एक आनंद घेतात, तर सनराईज हा जर बघायचा असेल तर मी आतापर्यंत भारतात फिरलो आहोत, नेपाळमध्ये फिरलो आहोत, पण सनराईज सर्वात सुंदर असा सनराईज हा सारंगकोट वरूनच बघायला मिळतो. त्याचं कारण म्हणजे सारंगकोटचा सनराईज खास काय, कारण ह्याच्या समोर हे फिस्टेल नावाचं एक माउंटन आहे आणि अन्नपूर्णाची पूर्णपणे रेंज आहे. जेव्हा सूर्याचा उदय होतो आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर ती सर्व सोनेरी किरण प्रकाश आहे त्या अन्नपूर्णा रेंजवर पडतात, स्वर्गापेक्षा पण सुंदर असा नजारा आपल्या अन्नपूर्णा माउंटनचा, अन्नपूर्णा रेंजेसचा, माउंट फिस्टेलचा असा आपल्याला बघायला मिळतो. आणि आतापर्यंत पाहिलेला सनराईज हा उत्तम असा मी ते सनराईज म्हणू शकतो, कारण ती बर्फावर पडलेली सोनेरी किरण हे सोनेरी सोन्यापेक्षा पण छान दिसतात. आणि अशासाठी हा सारंगकोट आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे चितवन हे आपण ऐकून आहोत की ज्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी, वाईल्ड लाईफ साठी फेमस आहे, त्या गोष्टी बघतात. मी वेगळ्या विविध कारणासाठी आपण नेपाळ बघू शकतो. म्हणजे नेपाळ हे पूर्ण एक असं पॅकेज आहे जिथे तुम्ही गेलं तर तुम्हाला ऍडव्हेंचर सुद्धा मिळेल, एक धार्मिक पर्यटन सुद्धा मिळेल आणि नैसर्गिक जी विविधता आहे तिथं सुद्धा तुम्हाला एक आस्वाद घेता येईल नेपाळमध्ये. खर तर याच विषयाच्या अनुषंगाने की तू म्हणजे भरपूर लोकांमध्ये कन्फ्युजन असतं की गौतम बुद्ध, जे गौतम बुद्ध आहे यांचा जन्म कुठे झाला, कारण की भरपूर लोकांना वाटतं की त्यांचा जन्म हा भारतात झालेला आहे, पण त्यांचा खरं तर जन्म जे स्थान आहे ते नेपाळमध्ये, तर ते कुठे आहे आणि त्याबद्दल काय सांगतो? मुळात गौतम बुद्धांबद्दल एक सगळ्यांमध्ये एक असा गैरसमज आहे की गौतम बुद्धांचा जन्म हे भारतात झाला बोधगया या ठिकाणी, परंतु बोधगयाचं हे ठिकाण हे पूर्णपणे वेगळं आहे, जन्मस्थानाशी संबंध नाही. गौतम बुद्धांचा जन्म हा लुंबिनी या ठिकाणी झाला. आता निश्चितच लुंबिनी हे जागा जी आहे ती भारताच्या बॉर्डरवर असली तरी ती भारतामध्ये नाहीये, ती स्पेसिफिकली नेपाळमध्येच आहे. आणि खूप सारे टुरिस्ट हे स्पेसिफिक जपानचे असतील, थायलंडचे असतील, ज्या ज्या देशामध्ये गौतम बुद्धाला मानलं जातं, जगातल्या कुठल्याही देशामधून लोक स्पेसिफिकली लुंबिनी या ठिकाणी येत असतात. कारण की गौतम बुद्धांचं जगाचं सगळं तो तत्वज्ञान असेल, सगळा तो अभ्यास असेल, याबद्दल प्रत्येक माणसामध्ये क्युरिओसिटी आहे. आणि त्या क्युरिओसिटीचा एक अभ्यास करण्यासाठी किंवा ती जागा अनुभवण्यासाठी किंवा मेडिटेशनसाठी स्पेसिफिकली लोक लुंबिनी या ठिकाणी येत असतात. आणि खूप छान आणि शांततामय असलेली पूर्णपणे जागा आहे जी गौतम बुद्धांची जन्मस्थानच ही लुंबिनीच आहे. लुंबिनी, ओके. म्हणजे हा या एपिसोड मधनं तरी संभ्रम दूर होईल आपल्या दर्शकांचा की गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी नेपाळ येथे झालेला आहे, बोधगया येथे झालेला नाही. याच बरोबर तू सांगत होतस की पोखरा सुद्धा एक नेपाळ मधलं एक प्रसिद्ध शहर आहे, तिथे सुद्धा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत. तर ज्या सांगितल्या तू की पॅराग्लायडिंग असू देत, बंजी जम्पिंग असू देत, अशा पॅराग्लायडिंग कॅपिटल अशी ओळखली जाते ही जागा, तर त्यात कुठल्या कुठल्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपण विना वर्ल्डच्या टूर थ्रू की कुठल्या कुठल्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज ते पार्ट घेऊ शकतो किंवा आपल्याला त्या करायला मिळतील? स्पेसिफिकली कसं आहे की जो ऍडव्हेंचर लव्हर असतो, ऍडव्हेंचर लव्हर मध्ये एक असं असतं की कोणी समुद्रामधला गोष्टी ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करतो, जसं स्नॉर्कलिंग असेल, स्कूबा डायव्हिंग असेल, आणि कोणी व्यक्तीला हे आभाळातलं, आकाशातलं किंवा त्या डोंगराच्या लेवलचं ऍडव्हेंचर करायला आवडतं. तर बेसिकली न्यूझीलंड मधलं क्विन्स्टॉन शहर जे आहे, हे क्विन्स्टॉन शहर हे जगासाठी आकर्षण केंद्र आहे ऍडव्हेंचर गोष्टीसाठी. त्याचप्रमाणे मी असं म्हणेल की नेपाळ हे शहर जे आहे, नेपाळ देशामधील पोखरा हे जे शहर आहे, या पोखरा शहरातील ज्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या निश्चितच ज्याला ऍडव्हेंचर गोष्टी आवडतात त्यांना सगळ्यांना आवडणाऱ्या गोष्टी, त्यातलं सगळ्यात मला आवडणारं जे मी अनुभवलं म्हणण्यापेक्षा जे लोकांकडनं जो मी आनंद बघितला डोळ्यावर, त्यातलं सर्वात होतं अल्ट्रालाईट फ्लाईट. अल्ट्रालाईट फ्लाईट म्हणजे काय, तर नॉर्मली एक पायलट, छोटासा विमानामध्ये पायलट आणि आपण असं ओपन
सराउंडिंग असतील, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं बघण्यासाठी किंवा वारासाठी हवेसाठी अडसर नसणारं असं विमान असतं, जे या विमानातून आपण पूर्णपणे पोकरा शहराचा जर जास्त आपण आनंद घेऊ शकतो असेल तर आपण अन्नपूर्ण रेंजेसच्या मधून पूर्णपणे ते फ्लाईट फ्लाय करतं. आणि जेव्हा आपण वरून म्हणजे 15-20,000 फूट उंचीवरून विमान जातं किंवा नॉर्मल 10-15 फूट उंचीवर विमान जातं, खाली आपण जेव्हा सगळं पोकरा शहराचा जो नजारा बघतो किंवा फेवा तालचा जो नजारा आपण बघतो, जो अन्नपूर्ण रेंजेसचा नजारा बघतो, हा ऍडव्हेंचर मधला सुद्धा एक वेगळा आनंद आहे. की ऍडव्हेंचर हे फक्त आपण एक वेगळं म्हणतो की आपण काहीतरी धाडसी काहीतरी करूया, परंतु हा ऍडव्हेंचर मधला जो निसर्गरम्य नजारा बघायला मिळतो तो एक वेगळाच आहे. त्याचप्रमाणे पॅराग्लायडिंग, सारंगकोट, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलो, सारंगकोट हे जी जागा आहे ही फेवाताला लागून एका डोंगरावर आहे. तर सारंगकोटवरून पॅराग्लायडिंगसाठी आपल्याला जंप करायला लागतं आणि पॅराग्लायडिंगचं लँडिंग होताना जे आपल्याला फेवातालचा नजारा बघायला मिळतो तो वेगळा असतो. पॅराग्लायडिंग आपण खूप ठिकाणी केले, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा महाबळेश्वर वगैरे ठिकाणी पण पॅराग्लायडिंग होतो किंवा हिमाचलमध्ये पण पॅराग्लायडिंग होत असतं. परंतु या पॅराग्लायडिंगचं खासियत हीच आहे की या पॅराग्लायडिंग करताना आपण पाण्याचा पूर्णपणे समोर नजारा बघतो आणि पाण्याच्या किनाऱ्यावर आपण पूर्णपणे लँडिंग करत असतो. सो पॅराग्लायडिंग साठी सुद्धा पोखरा हे शहर खूप फेमस आहे. त्याचप्रमाणे बंजी जम्पिंग असेल, उत्तराखंडमध्ये सुद्धा बंजी जम्पिंग होत असतं, त्याचप्रमाणे नेपाळमध्ये पोखरा या ठिकाणी सुद्धा बंजी जम्पिंग आपण करत असतो. कयाकिंग ज्यांना आवडतं, कयाकिंग मध्ये फेवाताल जो आहे हा फेवातालमध्ये कयाकिंग आपण करू शकतो, फेवातालमध्ये कयाकिंगचा आनंद घेऊ शकतो, तर ते सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे बंजी जम्पिंग नंतर आपण स्काय डायव्हिंग सुद्धा आहे, पण स्काय डायव्हिंग साठी आपल्याला निश्चितच 15-20 दिवसाचा पूर्णपणे ट्रेनिंग आणि त्यानंतर बंजी जम्पिंग सॉरी स्काय डायव्हिंग आपण करू शकतो. सो आज सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली जर आपण ऍडव्हेंचर गोष्टी करायला जात असू आणि आपल्या ऍडव्हेंचर आपण लव्हर असू, तर पोखरा निश्चितच सर्वांसाठी एक वेगळी जागा आहे. आणि पोखरा हे शहर जे आहे हे शहर खूप छान आणि एकदम शांततामय शहर आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा आपल्याला आवाज नाहीये, कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाहीये, कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला नाहीये, एकदम शांततामय असणारं शहर जे आहे हे नक्कीच बघायला पाहिजे. आणि पोखरा लागूनच जोमसम आणि मस्तांग आणि मरफा हे असा एक भाग आहे. जोमसम जे भाग आहे या ठिकाणी मुक्तिनाथ नावाचं एक मंदिर आहे, तर पोखरा लागूनच असणारं मुक्तिनाथ मंदिर जे आहे विष्णूचं मंदिर आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये विष्णू कृष्ण राम शंकर या सगळ्यांची आपण पूजा करतो, ज्याला आपण दैवत मानतो, त्या विष्णूचं स्थान हे भगवान विष्णूस्थान हे नेपाळमधील मुस्तांग या भागामध्ये आहे, जे पोखरा लागूनच आहे. आणि ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की जो पूर्णपणे अपबीट भाग आहे, जसं भारतामध्ये लडाख आहे त्याचप्रमाणे नेपाळमध्ये मुस्तांग व्हॅली नावाचा भाग आहे, मस्तांग व्हॅलीमध्येच हा जमसम भाग येतो, जमसम मध्ये मुक्तिनाथ मंदिर येतं. सो पोखरा हे शहर हे तसं वेगवेगळ्या कारणासाठी ऑफबीट गोष्टी पण फेमस आहे. म्हणजे जर समजा तुम्ही तुमची आयटनरी प्लॅन करत असाल नेपाळची, तर तुम्ही हे जे शहर आहे पोखरा याला एकदम सेंट्रलाइज ठेवून याच्या भोवती तुम्ही तुमची आयटनरी प्लॅन करू शकतात. आणि जर समजा तुम्ही ऍडव्हेंचर लव्हर आहात तर या शहराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर याच शहरा बरोबरच ते एक नॅशनल पार्क सुद्धा आहे, म्हणजे नेपाळमध्ये. तर हे नॅशनल पार्क आहे कुठे आणि त्या नॅशनल पार्क मध्ये कुठले कुठले आपले हे जी जैवविविधता आहे ती बघायला आपल्याला मिळेल? मुळात म्हणजे पोखरापासूनच हाडली 150-200 किलोमीटर अंतरावर चितवन नावाची जागा आहे. हे चितवन हे नॅशनल पार्क आहे. या चितवन नॅशनल पार्कच्या 3 गोष्टी फेमस आहेत किंवा ज्या प्रसिद्ध आहेत. यातली पहिली गोष्ट जी आहे ती हत्ती. हत्ती आपण सर्व ठिकाणी बघतो, परंतु वाईल्ड एलिफंट आणि नॉर्मल एलिफंट अशा दोन्ही एलिफंट आपल्याला बघायचे असेल तर आपण चितवनला तो एक खास अनुभव घेऊ शकतो. या ठिकाणी एलिफंट ब्रीडिंग सेंटर आहे. स्पेसिफिकली आपल्याला हत्तीचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ब्रीडिंग कसं करता येईल, ब्रीडिंग साठी अभ्यास करणारी एक वेगळी टीम ही आपल्याला चितवन या ठिकाणी बघायला मिळते. आणि हत्तीचं पिल्लू पासून हत्ती मोठा हत्ती अशा दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. वाईल्ड हत्ती हे बघू शकत नाही, पण वाईल्ड हत्ती जंगलामध्ये फिरत असतात. परंतु जे शांत हत्ती आहेत जे आपण बघू शकतो, ज्यांची पिल्लं बघू शकतो, ज्या हत्तीचं पिल्लापासून ते मोठा हत्तीपर्यंत आपण सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकतो. हत्ती झाला, त्याचप्रमाणे हत्तीवर बसून करणारी राईड या ठिकाणी आपण करू शकतो, ज्याला एलिफंट सफारी म्हणतो. हे एलिफंट सफारी करताना आपल्याला सर्वांना एक आकर्षित करणारा प्राणी बघायला मिळतो, तो म्हणजे रायनो, वन हॅन्ड हॉर्न रायनो, एक शिंगी गेंडा. हा आपण नॉर्मली आसाममध्ये आपण गुवाहाटी या भागामध्ये काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सुद्धा आपण ऐकून असू, परंतु नॉर्मल चितवन नॅशनल पार्कमध्ये हा एक शिंगी गेंडा आपल्याला बघायला मिळतोच मोस्टली. कारण की खूप शांत असा प्राणी असतो, जर त्याला आपण काही करायला नाही गेलो तर, परंतु शांत असा फिरणारा असा तो प्राणी असतो, जो आपल्याला लांबूनच हत्तीच्या वर बसून आपल्याला तो बघायला मिळतो. तो अशी एक मजा आहे. तिसरी मजा जी आहे ती म्हणजे कना रायडिंगची. आता कना राईड करतानाचा एक ऍडव्हेंचर असं आहे की कना राईड करताना आपला एक प्राणी बघायला मिळतो, जो प्राण्याला आपण बऱ्यापैकी घाबरतो, परंतु हा प्राणी हा त्याचा शांत बसलेला असतो ना, आपण आपलं एक राईड करत असतो, तो प्राणी मगर.
हा मगर जे कणा रायडिंगला आपण कणाड जेव्हा उतरतो नदीत उतरताना आपण नदीत कणाराड जेव्हा करतो तेव्हा नदीच्या काठावर किंवा नदीच्या आतमध्ये आपल्याला मगर बघायला मिळतात. आतापर्यंत तरी त्या कणाराड करताना कुणाला त्याने हानी केलेली नसल्यामुळे एक सुंदर सेफ अशी ती पूर्ण कणाराड आहे. परंतु मगरीचा जो जवळून अनुभव घ्यायचा असतो की बाबा बसते ती मगर किंवा ती रमंतकर असलेली मगर किंवा शांत निपचित पडलेली असलेली मगर गोष्ट बघायचा जो आनंद असतो की ते ऍडव्हेंचर खरं जे असतं ते त्यामध्ये असतं की मगरीला मोकळं आणि आपण मोकळं असताना मगरीला बघणं एक वेगळाच आनंद असतो. सो निश्चितच या तीन प्राण्यांसाठी हत्ती एकशिंगी गेंडा आणि मगर या तीन गोष्टी फेमस हे नॅशनल पार्क आहे. परंतु ते सोडून सुद्धा इथलं जे जंगल आहे हे खूप घनदाट जंगल आहे. म्हणजे तीन गोष्टी आता प्राणी प्रेमींसाठी किंवा प्राणी बघण्यासाठी आहेच आहेत परंतु ज्याला हे सोडून सुद्धा एक शांतता अनुभवायची आहे यासाठी चितवन नॅशनल पार्क मध्ये आपण जेव्हा एलिफंट सफारी करतो किंवा नॉर्मली आपण जेव्हा कणा राईडिंग जातो पक्ष्यांचे विविध पडणारे कानावरचे आवाज जे आपल्याला आता शहरी भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाहीत परंतु चितवनला गेल्यानंतर तो जो शांततेचा अनुभव असतो पक्ष्यांचा किलबिलाट असतो किंवा प्राण्यांचे वेगवेगळे आवाज असतात त्याचप्रमाणे रॉयल बेंगॉल टायगरचं जर कदाचित झालं तर एलिफंट सफारी करतानाच असणारं दर्शन असेल हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या नॉर्मली शहरी भागामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही परंतु निश्चितच चितवन सारख्या भागामध्ये जेव्हा जाऊन आपण शहरी लाईफ एक मिस करतो किंवा विसरतो आणि एका वेगळ्याच जगामध्ये आपण वावरतो आणि तो सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेत असतो. खरंच खरंच खूप सुंदर अनुभव आहे तुझा चितवन नॅशनल पार्क असू द्यात पोखरा असू द्यात. पण नेपाळ हे युजली ओळखलं जातं हिमालय त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट आणि हे जे हिमशिखर आहेत त्यांच्यासाठी म्हणजे नेपाळ म्हटल्यावर डोळ्यासमोर जे दृश्य येतं किंवा जे पण आपण फोटोज मध्ये बघितलंय ते म्हणजे उंच उंच पर्वतरांगा आणि बर्फाच्छादित सगळा प्रदेश. तर ह्या हिमालयाबद्दल आणि एव्हरेस्ट आणि ते एक एव्हरेस्ट फ्लाईट सुद्धा आहे म्हणजे तो एक व्ह्यू आहे वाटतो. तर त्या एव्हरेस्ट फ्लाईट बद्दल पण जरा सांगशील कारण की ह्या ज्या टर्म्स आहेत त्या खरं तर खूप औत्सुक्याच्या आहे कारण की ह्या हिमशिखरे आहेत त्यामुळे युजली आपण म्हणतो ना की इकडे बरोबर लोकांचं सगळ्यांचं अटेन्शन जातच आणि त्याचबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. मुळात नेपाळ हे जे पूर्ण देश आहे हा नेपाळ हा देश हा भारत आणि चीनच्या बरोबर मध्ये असा असणारा देश आहे सँडविच सारखा आपण म्हणू शकतो झालेला असा देश आहे. मुळात हिंदुकुश पर्वत जो अफगाणिस्तान पासून ते नॉर्थ ईस्ट भागापर्यंत हिमालय पर्वतरांग पूर्णपणे पसरलेली आहे. हिमालय पर्वतरांग ही आपल्याला जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड किंवा इकडे आपण नॉर्थ ईस्टला सिक्कीम दार्जिलिंग पासून ते या भागात सुरू होते म्हणजे आपल्याला भारताला ते अनुभवायला मिळते. परंतु नेपाळ हा पूर्णपणे देश जो आहे हा वरून पूर्णपणे कव्हर हा हिमालय पर्वतरांगेमुळे झालेला आहे आणि जगातील सर्वाधिक उंच अशी पर्वतरांग असं ज्याला म्हणलं जातं ही पर्वतरांग ही हिमालय आहे आणि ह्यातला सर्वाधिक उंच असा जो पर्वत आहे तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट. परंतु माउंट एव्हरेस्ट प्रमाणेच अनेक अशी खूप सुंदर सुंदर अशी हिमशिखर ज्याला आपण म्हणू शकतो माउंटन्स हे आपल्याला बघायला मिळतात. यातील सर्वाधिक मला स्वतःला आवडणारी ही पर्वतरांग जी आहे ती अन्नपूर्णा पर्वतरांग त्याला अन्नपूर्णा सर्किट सुद्धा म्हणलं जातं अन्नपूर्णा रांग रेंजेस सुद्धा म्हणलं जातं अशी अन्नपूर्णा रेंज आहे. या अन्नपूर्णा रेंजेसची खासियत काय की जे 6000 नद्या नेपाळमध्ये आहेत यातील मोस्टली नद्या ह्या अन्नपूर्णा भागातूनच येतात आणि या नद्या नेपाळची पूर्णपणे शेती उत्पादन करायचं काम करते. मार्शिंदी रिव्हर असेल सप्तकोशी असेल गंडकी असेल सप्तगंडकी असेल किंवा त्रिशूला असेल अशा सगळ्या नद्या ह्या अन्नपूर्णा रेंजेसमध्ये येतात. आणि अन्नपूर्ण नाव का पडलं तर ह्या शेतीचं काम करत असल्यामुळे अन्न उत्पादन करत असतात किंवा शेती उत्पादनचं साधन बनत असतात त्यामुळे अन्नपूर्णाच्या भागातून सगळ्या नद्या येत असल्यामुळे ह्या पर्वतरांगेला अन्नपूर्णाचं नाव पडलं गेलं आहे. या अन्नपूर्णा पर्वतरांगेचा जो भाग आहे यामध्ये वेगवेगळे पर्वत अन्नपूर्णा एक अन्नपूर्णा दोन अन्नपूर्णा तीन अन्नपूर्णा तीन चार असे वेगळे हे पूर्ण नाव असलेली अन्नपूर्णाचे शिखर आहेत. त्याचप्रमाणे माउंट फिस्टेल नावाचा एक सुंदर असा त्रिकोणी आकाराचा पर्वत सुद्धा आहे. परत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला छोटे छोटे पर्वतरांगा सुद्धा बघायला मिळतात. तर अन्नपूर्णा सर्किट जो आहे हा स्पेसिफिकली हा पोखराच्या जवळच असला तरी या भागाला वेगवेगळ्या प्रकारचा ऍक्सेस सुद्धा आहे. म्हणजे जसं कांचनजंगा करायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं एव्हरेस्ट करायचं एक स्वप्न असतं तसं अन्नपूर्ण करायचं स्वप्न का वेगळं असतं कारण अन्नपूर्ण हा नॉर्मली ट्रेकिंग ऍडव्हेंचर इंडस्ट्री मधला ट्रेकिंग पार्ट मधला सर्वाधिक अवघड असा हा माउंटन आहे जो आपल्याला सर करायला खूप प्रचंड मेहनत करायला लागती किंवा तो अन्नपूर्ण सर्किट करायला सुद्धा प्रचंड मेहनत करायला लागती. आणि यामुळेच हा जो अन्नपूर्ण आहे हा एक वेगळा ऑर्बिट पार्ट मध्ये येतो. त्याचप्रमाणे आपण जाऊया एव्हरेस्ट पर्वतरांगेवर. एव्हरेस्ट हे म्हणतो की आपण लहानपणापासूनच किंवा कुठल्या ना कुठल्या पुस्तकातून बाबा एव्हरेस्टची उंची गाठायची एव्हरेस्टची उंची गाठायची आपण कुठले व्यवसाय करत असो जॉब करत असो कुठले गोष्ट करत असो आपल्या एव्हरेस्ट एवढी उंची गाठायची आपण म्हणतो. तर एव्हरेस्ट हा नेहमीच आपल्यासाठी एक कुतूहलाचा विषय राहिलेला आहे आणि एव्हरेस्ट सर करण्यासाठी जसं
वेगवेगळे शेर्पा लोक असतील किंवा अनेक जगभरातील मोठे मोठे ट्रेकर्स असतील, ह्या सगळ्यांनी हा पर्यटनच्या माध्यमातून, ट्रेकिंगच्या माध्यमातून हा एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि भारतातील सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज पर्यटक ट्रेकर्स लोकांनी, त्यात लहान असेल मोठे असतील, अनेक एव्हरेस्ट लोकांनी एव्हरेस्ट वीर हा आपला किताब हासिल केलेला आहे. परंतु एव्हरेस्ट प्रत्येकाचं स्वप्न असतं, मला बघता तरी किदान निमान किदान यावा, नक्की मी एव्हरेस्ट बघू शकतो का, नेपाळला मी जातो तर मला एव्हरेस्ट बघायला मिळू शकतो का. तर यासाठीच तिथल्या नेपाळी सरकारनी आणि नेपाळी एक एअरलाइन्सनी म्हणून एक तिथे एक असा प्रोजेक्ट लॉन्च केला एव्हरेस्ट फ्लाईट नावाचा, ज्याला माउंटन फ्लाईट सुद्धा म्हणतात. फक्त एव्हरेस्ट नाही तर माउंटन फ्लाईट आपण त्याला म्हणू शकतो, कारण ह्या आपण जेव्हा राईडला जेव्हा जातो, राईडला जाताना आपल्या गौरीशंकर पासून ते एव्हरेस्ट पर्यंत हे सर्व प्रकारे आपल्याला माउंटन्स बघायला मिळतात. गौरीशंकर हा माउंटन पहिला लागतो आणि त्यामध्ये त्यामध्ये अनेक असे मोठे मोठे माउंटन्स रेंजेस लागतात, जे माउंटन रेंजेस आपण कधी ऐकून पण कधी आपल्याला ते विचार पण केला असतो आपण या माउंटन रेंजेसमध्ये जाऊ शकतो का. तर अशा अनेक कारणासाठी माउंटन फ्लाईट फेमस आहे. आता माउंटन फ्लाईट कुठे असते, काय असते, तर माउंटन फ्लाईट ही काठमांडू एअरपोर्ट पासून असते. ही नॉर्मली एक नॉर्मल 2x2 फ्लाईट असतं. या 2x2 फ्लाईटला प्रत्येकाला विंडो सीटला हे विंडोला सीट दिलं जातं आणि फ्लाईटच्या दोन्ही साईडला हा माउंटन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि स्पेसिफिकली हा जेव्हा माउंट एव्हरेस्ट जेव्हा दिसतो तो आनंद जेव्हा असतो, म्हणजे स्पेसिफिकली कॉकपिट मध्ये आपल्याला जाऊन हा माउंट एव्हरेस्ट बघायला मिळतो, हा आनंद वेगळा असतो. आता यामध्ये हवामानाच्या गोष्टी, वातावरणातला बदल किंवा नेमकी पायलट आपल्याला एंट्री करून देईल का, पण मोस्टली 99% कॉकपिट मध्ये जाऊन आपल्याला माउंट एव्हरेस्ट जेव्हा समोर दिसतो तर पायलट अनाऊन्स करतो की आपल्याला माउंट एव्हरेस्ट दिसणार आहे. आणि त्यावेळी हा आपल्याला कॉकपिट मध्ये जाऊन जेव्हा माउंट एव्हरेस्ट बघायचा आनंद मिळतो, तर निश्चितच माणसाचं जीवन सार्थ होतं जेव्हा माउंट एव्हरेस्ट बघतो. पण यासाठी काही ऍडिशनल कॉस्ट असतात ज्या टूर सोडून आपल्याला भरायला लागतात, आणि त्या तिथं आम्ही टूर नंतर आमचे टूर मॅनेजर असतील, तिथले गाईड असतील, याबद्दल गाईड आपल्याला पूर्णपणे आपण त्याबद्दल गायडन्स करतो. परंतु निश्चितच जो पर्यटक नेपाळला जातो त्या प्रत्येकाने या माउंटन फ्लाईटचा आनंद घेतलाच पाहिजे, कारण की ज्या माउंटन रेंजेस आपल्याला बघायला मिळतात, मी जसं गौरीशंकर सांगितलं, माउंट एव्हरेस्ट सांगितलं, मधली नावं मुद्दामून सांगितली नाही, कारण की जगातील उंच उंच माउंटन हे सगळेच आपल्याला बघायला मिळतात. ते एक प्रकारे आपल्याला केटू सोडून हे सर्व माउंटन रेंजेस नेपाळमध्ये जास्त आहेत. तर अशा सगळ्या माउंटनच्या बद्दलचे एक माहिती हे नेपाळला आपण जेव्हा जाऊ तेव्हा बघायला कळते, आणि ती बघायला जेव्हा मिळते तो आनंद स्वर्गापेक्षा पण जास्त वेगळा असतो, कारण की ते एक सॅटिस्फॅक्शन असतं माणसाचं की माउंट एव्हरेस्ट मी बघितला. हा एक सॅटिस्फॅक्शन, भले मला चढता आला नाही पण मी तो फ्लाईटनी जाऊन ऍटलीस्ट डोळ्यांनी तरी बघितला, डोळ्यांनी तरी त्याचा मी एक आनंद घेतला, हा आनंद वेगळा असतो. यासाठी माउंटन फ्लाईट ही नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे हा जो अनुभव आहे माउंटन फ्लाईटचा, तो मी तर रिक्वेस्ट करेल की जे पण आपला हा पॉडकास्ट ऐकतायत बघतायत त्यांनी सुद्धा ही खरंच एक्सपिरियन्स करावी. आणि मी पण म्हणजे मी पण आता माझ्या मित्रांसोबत हा प्लॅन करत होतो की एव्हरेस्ट बेस कॅम्पला तरी जायचा, पण मी पण आता जेव्हा पुढच्या 1-2 वर्षामध्ये हा प्लॅन करेल तेव्हा या माउंटन फ्लाईटचा सुद्धा नक्की म्हणजे नक्की अनुभव घेईलच. तर जसं आपण ह्या भागाच्या शेवटाकडे येतोय, तर इथे जसं नेपाळबद्दल आपण बोलतोच, तर नेपाळमध्ये एक पशुपतीनाथाचं मंदिर आहे. पशुपतीनाथाच्या मंदिराला अर्ध ज्योतिर्लिंगाचा पण दर्जा दिलेला गेलेला आहे. तर ह्या पशुपतीनाथाचं मंदिर आणि त्याच्याबद्दल असलेली तिथली लोकांबद्दलची भावना, कारण की भारताला नेपाळचा खूप असा जुना मित्र आणि म्हणतो ना एक असं सेफर साईड असं म्हणतो म्हणजे म्हटलं जातं, तर ह्या पशुपतीनाथाचं मंदिर, तिथले नेपाळमधले असलेले लोक, तिथलं कल्चर, त्याबद्दल पण जरा सांगशील आणि मग तसा आपण एपिसोडच्या शेवटाकडे जाऊ. मुळात भारत आणि नेपाळ हे पहिल्यापासूनच एक मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत. हे आत्ता डिप्लोमॅटिक नाही तर पुराणामध्ये सुद्धा, किंवा आपण एक रामायणाचा जो सगळ्यात मोठा आपल्याला लागलेला वारसा आहे, या वारसामधील रामाची जी पत्नी आहे सीता, हे सीतेचं जे जन्मस्थान आहे किंवा तिचं माहेर आहे हे जनकपूर आहे. हे जनकपूर सुद्धा नेपाळमध्येच येतं. त्यामुळे भारताचे आणि नेपाळचे एक वेगळे संबंध पहिल्यापासूनच राहिलेत, जे सलोख्याचे राहिलेत. त्याचप्रमाणे भारताचा एक अजून एक संबंध येतो ज्यामुळे भारतातील लोक पहिल्यापासूनच नेपाळला जात आहेत, नेपाळ बघतात, त्याचं कारण आहे पशुपतीनाथ. आपल्या सर्वांमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची एक श्रद्धेचं असं केंद्र आहे. ते 12 ज्योतिर्लिंगामधलं अर्ध ज्योतिर्लिंग, अर्ध केदारनाथ, अर्ध पशुपतीनाथ, हे अर्ध ज्योतिर्लिंग पशुपतीनाथाच्या रूपाने आपल्याला हे नेपाळमध्ये काठमांडू शहरामध्ये बघायला मिळतं. खूप सुंदर असं आर्किटेक्चर असलेलं, लाकडाच्या माध्यमातून तयार केलेलं मंदिर, लाकडाचं कोरीवकाम असलेलं मंदिर. हे मंदिर फक्त छान नाहीये तर मंदिराचा जो परिसर आहे, ज्यामध्ये गणेशाचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे, वेगवेगळे मंदिर आहेत, रामाचं मंदिर आहे, सगळं मंदिर आहे. परंतु स्पेसिफिकली जे महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे पशुपतीनाथचं ज्योतिर्लिंग.
आता आपण बघतो खूप सारे व्हॉट्सअपवर व्हिडिओज येतात ज्योतिर्लिंगाबद्दलचे, पशुपतीचा व्हिडिओ, अभिषेक करतानाचा वगैरे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल घेऊन जायला अलाउड नाहीये. त्याचं कारण म्हणजे हे ज्योतिर्लिंग हे खूप पवित्र मानलं जातं आणि या ज्योतिर्लिंगाचा जो पूर्णपणे तिथला असलेला कोरीवकाम आहे, नक्षीकाम आहे, ह्याचा जर समजा कोणी फोटो काढले, फ्लॅशचा वापर केला, तर त्या कोरीवकामाला डॅमेज होऊ शकतं. म्हणून तिथल्या देवस्थान मंडळींनी किंवा सरकारनी हा नियम केलेला आहे की पशुपतीनाथ मंदिराच्या आतमध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टीला जो एवढा मोठा आर्किटेक्चर वारसा आहे किंवा जे पूर्णपणे असं आपण आकर्षित करणारं मंदिर आहे, या मंदिराला जर उद्या काही इजा झाली, डॅमेज झालं, तर या गोष्टीमधून नेपाळच्या एक इमेजला धक्का बसू शकतो. त्यामुळे या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही. परंतु जो ज्योतिर्लिंग आपण म्हणतो की बाबा 12 ज्योतिर्लिंग मला करायचे, परंतु काय होतं खूप साऱ्या लोकांचं सर्व ज्योतिर्लिंग केदारनाथ पर्यंत होऊन जातं आणि अर्ध ज्योतिर्लिंग पशुपतीनाथ हे बाहेरच्या देशात असल्यामुळे प्रत्येकाला असं असतं की अरे बाहेरच्या जायचंय, आपण जाणार कसं, काय करणार कसं, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्योतिर्लिंग लावून जातं. परंतु खूप सलोख्याचे संबंध असलेला देश म्हणजे जिथं भाषा सुद्धा हिंदी बोलली जाते, आपल्याशी बोलताना लोक हिंदीत बोलतात, करन्सी सुद्धा या ठिकाणी इंडियन करन्सी तिथे ऍक्सेप्ट करतात आणि त्यामधल्या ते नेपाळी करन्सी येतात, असा असणार देश असल्यामुळे पशुपतीनाथला खूप सारे भाविक म्हणजे भारतातून परत प्रत्येक टोकापासून साऊथ पासून नॉर्थ पर्यंत प्रत्येक भाविक हा पशुपतीनाथला येत असतो, ते दर्शन घेत असतो, त्याचा अभिषेक घेत असतो. कारण की पशुपतीनाथाचा अभिषेक करण्याचा प्रत्येकाचा एक मनोभावी इच्छा असते, ती आपल्याला इच्छा पण पूर्ण करता येते. कारण त्यासाठी आपण प्रॉपर आपण ती पूर्णपणे पुजारी असतात, ते पुजारी आपल्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करतात आणि या सगळ्या गोष्टी बाबतीत आपण ते पूर्ण पशुपतीनाथाचं प्रॉपर दर्शन म्हणजे सुंदर असं मनोभावे दर्शन पूजा अशा सगळ्या गोष्टी करून आपण ते करत असतो. त्या पशुपतीनाथ निश्चितच हे एक प्रत्येक भारतीयासाठी एक श्रद्धेचं केंद्र असल्यामुळे पशुपतीनाथसाठी स्पेसिफिकली भारतीय पर्यटक हा नेपाळला जात असतो आणि त्या पशुपतीनाथचं जेव्हा दर्शन तो घेतो, श्रावण महिना असू दे किंवा महाशिवरात्री असू दे, अनेक शंकराच्या महादेवाच्या विविध सणाच्या दिवशी सोमवार असू दे, त्या दिवशी आपण पशुपतीनाथला जेव्हा जायची इच्छा असते ती जेव्हा पूर्ण होते, तेव्हा निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद असतो, एक काय सॅटिस्फॅक्शन असतं, एक वेगळाच तो ऊर्जा त्यातून निर्माण होते आणि त्यासाठी पशुपतीनाथला लोक हे बघत असतात. खर तर हा अनुभव खूपच छान आहे तुझा. आणि नेपाळ बद्दल आम्ही सुद्धा ऐकून आहोत की नेपाळचं हे जे कल्चर आहे, तिथले जे सगळे लोक आहेत किंवा तिथले स्पेसिफिकली तिथले जे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत त्या सुद्धा म्हणजे त्याबद्दल सुद्धा तू काही सांगावं आमच्या दर्शकांना आणि लिसनर्सला. मुळात नेपाळची जी लोक आहेत ही लोक आपण बघतो भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, जगामध्ये पण अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. खूप शांत स्वभावाने एकदम कोमळ, ज्यांनी कुणाशी बोललं नाही, पोलाईट लोक असे आपल्या नेपाळी लोक आपल्याला बघायला मिळतात. अनेक लोक व्यवसायासाठी अनेक जॉबसाठी भारतामध्ये आलेले आहेत. पण आपल्याला इकडे आणता असं कधी नेपाळी खाद्यपदार्थांबद्दल एक आपण असं तेवढं कुतूहल नसतो की आपल्याला तेवढं माहीत नसतं. परंतु नेपाळमध्ये गेल्यानंतर स्पेसिफिकली नेपाळी फूड हे एक व्हरायटी जरी असलं तरी त्याला एक वेगळी टेस्ट आहे आणि जी टेस्ट नेहमीच तोंडावर रेंगाळणारी आहे. त्याचं कारण म्हणजे आपण अनेक ठिकाणी बघतो म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही जा, भारतामध्ये कुठेही जा, अनेक हॉटेल्समध्ये शेफ जे आहेत हे नेपाळी शेफ आहेत. त्याचं कारण म्हणजे नेपाळी लोकांच्या हाताला असलेली टेस्ट, त्यांनी कुठलीही गोष्ट बनवावी ती नेहमी टेस्ट त्याची छान असते. त्यामुळेच नेपाळी फूड हे सुद्धा छान आहे. त्याचं एक कारण म्हणजे नेपाळी लोकांमध्ये युजली खाण्यामध्ये जो पदार्थ यूज करतो तो आपल्यासारखा डाळ भात तरकारी, तरकारी म्हणजे भाजी, रोटी हा प्रकार त्या ठिकाणी जास्त नाही युज केला जातो किंवा ते खातच नाहीत. नॉर्मली भात, डाळ आणि भाजी ह्याचा वापर केला जातो. सागची भाजी ज्याला आपण पालेभाज्या म्हणतो, या पालेभाजीचा जास्त जास्त वापर ते प्रत्येक गोष्टीमध्ये करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी थकाली म्हणून एक जेवणाचा प्रकार आहे. हा थकाली प्रकार सुद्धा एक वेगळा असा फूड टेस्ट आपल्याला देतो, ज्यामध्ये मोमोज असतील, थुपका असेल, याचप्रमाणे एक अनेक भाताचे पदार्थ ज्यामध्ये मांसाहारी असेल म्हणजे मटनचे प्रकार असतील, चिकनचे प्रकार असतील, असे अनेक थकाली प्रकारामध्ये ते येत असतात. त्याचप्रमाणे आपण बघतो की नेपाळी प्रकार नॉर्मली लोक नेपाळ हा थंडीचा भाग असल्यामुळे अनेक प्रकारचे सूप म्हणजे आपण बघतो की सागचं सूप असेल किंवा मटनचं सूप असेल किंवा चिकनचं सूप असेल, असे अनेक प्रकारचे वेगळे सूप्स हे त्या ठिकाणी ते लोक अनुभवतात पीत असतात. कारण की या ठिकाणी आपण बघतो की थंडीच्या भागामध्ये किंवा मायनस टेम्परेचर जातं तेव्हा आपले सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा त्या भागामध्ये राहण्यासाठी अशा अनेक बॉडी गरम करणारे पदार्थ आपल्याला लागत असतात आणि त्या गोष्टीचा तिथे वापर केला जातो. याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो जेव्हा आपण कुठेही जेव्हा नेपाळीमध्ये जेव्हा नेपाळी थाळी किंवा नेपाळी फूड बघायला जातो तर नेपाळी फूड म्हणजे काय असतं नॉर्मली, ज्यामध्ये आपण नेपाळी एक थाळी असते, थाळीमध्ये भात, डाळ, तरकारी, लोणचं, लोणच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, लोणचं, पापड आणि त्यामध्ये सुद्धा एक भाताचा एक पेजेसारखं भाताची पेज किंवा भाताची खीर
असे आपण बघू शकतो. असं स्वीट असं एक पूर्णपणे ते एक मेन कोर्स असा तो पूर्णपणे असतो. याप्रमाणे तिथली लोक हे नॉर्मली स्पेसिफिकली नॉन व्हेजिटेरियन जे असतात, व्हेजिटेरियन कमी आहेत. कारण या ठिकाणी हिमालय भाग असल्यामुळे, पहाडी भाग असल्यामुळे या ठिकाणी नॉनव्हेजचा खाण्यामध्ये खूप प्रकारे वेगळ्या प्रकारे हा ते दैनंदिन जीवनामध्ये जर वापर करत असतात ते गोष्टी खात असतात. आणि त्याचप्रमाणे कॉन्टिनेंटल वेस्टर्न ह्या गोष्टी जगाभरामध्ये नेपाळी लोक पसरले गेले असल्यामुळे तिथला पण फूडचा एक प्रकार हा नेपाळमध्ये सुद्धा आलेला आहे. परंतु स्पेसिफिकली मोमोज हा प्रकार आहे. हा मोमो बद्दल आपण खूप गोष्टी ऐकून आहोत, पण मोमो हा प्रकार स्पेसिफिकली नेपाळचाच आहे. मोमो नाव कसं आलं तर म वरून मोमो आलं. आणि ओरिजिन जो आहे, ओरिजिन जे आहे मोमोचं हे नेपाळच आहे. त्यामुळे स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही नेपाळला जाल, आपण हिमालय भागा हिमाचल प्रदेशमध्ये जातो, आपण अनेक पहाडी भागामध्ये आपण फिरतो, लदाखला जातो किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जातो, आपला असं मोमो इथलेच आहेत, मोमो फेमस आहेत. परंतु स्पेसिफिकली मोमो जे आहे हा प्रकार जर तुम्हाला खायचा असेल जो ओरिजिनेटेड फ्रॉम नेपाळ असल्यामुळे, नेहमीच नक्कीच तुम्ही जेव्हा नेपाळला कधी जाल तर आपण आपल्या टूरला सुद्धा हा मोमो हा आस्वादासाठी देत असतो, तर नक्कीच तुम्हाला मोमो हा टेस्ट एकदा नक्की करा. भले तुम्ही व्हेजिटेरियन असतो, नॉनव्हेजिटेरियन असतो, वेगळ्या प्रकारचे असतात, परंतु एकदा टेस्ट करण्यासारखा पदार्थ हा मोमो आहे. आणि तो नेहमीच खाण्यासारखा काय आहे, कारण तो नेपाळचाच आहे. नक्की नक्की. म्हणजे खरं तर तू जसं सांगत होता तसं हळूहळू ते म्हणतो ना, त्या चवी ते मोमो किंवा त्या नेपाळी वेगवेगळे फूड तू सांगितलेस त्यांच्याबद्दल असा एक म्हणतो ना की एक आकर्षण त्यांच्याबद्दल वाढतच होत. आणि शेवट तू खरंच खूप छान गेला की नक्की तिथे गेल्यावर आस्वाद घ्यायलाच हवा या गोष्टीचा. तर शाजन तुझं खूप खूप धन्यवाद, तू या पॉडकास्ट बद्दल हे सगळं भरभरून बोललास आणि नेपाळ बद्दल एवढी छान व्यवस्थित माहिती आम्हाला दिली. आणि सर्वात शेवटी तुझं खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा थँक्यू तू ट्रॅव्हल कट्ट्यावर आल्याबद्दल. धन्यवाद.